आधीच लॉकडाऊनमुळे शेतातल्या मालाला उठाव नाही आहे, त्यात आता टोमॅटोच्या पिकावरती अज्ञात विषाणूनं हल्ला केला आहे, त्यामुळे नाशिक आणि नगरच्या टोमॅटो पट्ट्यातील हजारो एकरांवरील पिकं धोक्यात आली आहेत. माणसाप्रमाणे टोमॅटोलाही व्हायरसची बाधा. व्हायरसमुळे टोमॅटोचा आकार बदलला. अज्ञात विषाणूमुळे टोमॅटोची ओळखच बदलली. माणसाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. माणसाला विषाणू बाधलाय, तसाच एक विषाणू टोमॅटोला बाधलाय. या अज्ञात विषाणूमुळं हजारो एकरांवरचा टोमॅटो धोक्यात आलाय. अज्ञात विषाणूमुळं टोमॅटोचा चक्क आकार आणि रंग बदललाय. लाल बुंद टोमॅटो पिवळा आणि पांढरा पडतोय. शिवाय तयार फळात काळा डाग तयार होतोय. या विषाणूंमुळं टोमॅटोचा आकारही बदललाय. कीटकनाशक मारूनही हा रोग आटोक्यात येत नाहीये. एक तर कोरोनाचं संकट, त्याच्यात या कंपनीने काढलेलं डुप्लिकेट बियाणं, त्याच्यामुळं हा शेतकरी थोड्या दिवसात दडीला गेल्याशिवाय राहणार नाही. तीन प्रकारचा कलर त्या टोमॅटो दिसतो आणि ते टोमॅटो कुणी घेत सुद्धा नाही. व्यापारी ग्राहक कुणीच घेत नाही. चांगला मोठमोठा माल किरंग्यामुळे आज माझं जवळ 40% नुकसान झालं किरंग्या. टोमॅटोच्या बियाण्यांमध्ये दोष होता का याचा कृषी विभागानं शोध घ्यावा अशी मागणी किसान सभेनं केली. कोट्यवधी रुपयाचं नुकसान सहन करायला लावल्यानंतर हे निदान झालं तर मात्र मोठं संकट हे शेतकऱ्यांवर आणि टोमॅटो उत्पादक पट्ट्यावर कोसळणार आहे. आणि म्हणून किसान सभेच्या वतीनं सरकारला आम्ही विनंती करतोय की तातडीने या संदर्भामध्ये कारवाई ही कृषी विभागाच्या वतीनं झाली पाहिजे. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं टोमॅटोचे सॅम्पल गोळा केले असून ते तपासणीसाठी बंगळुरूला पाठवण्यात येणार आहे. टोमॅटोचे सॅम्पल घेतलेले आहेत. उद्या ते आम्ही सॅम्पल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च हिसारकट्टा बँगलोर या ठिकाणी पाठवणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्या सॅम्पलचं विश्लेषण झाल्यानंतर जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जूनच्या 15 वाड्यात टोमॅटोला मोठी मागणी असते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच शेतकरी वर्षाचं नियोजन करतो. पण या अज्ञात विषाणूनं टोमॅटोची वाट लावली आहे. शेतकऱ्याचं आर्थिक गणित फार बिघडलंय. प्रशांत शर्मा, झी 24 तास, शिर्डी.